विज्ञानाश्रमात गेल्या वर्षभरामध्ये आम्ही कोळी किंवा क्लाइंबिंग पर्च ह्या माशाच्या इंड्यूस ब्रीडिंग म्हणजे प्रेरित प्रजनन पद्धतीचा उपयोग करून बीज तयार करण्याचे प्रयोग करत आहोत. त्यासाठी आम्हाला सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर म्हणजे सिफा भुवनेश्वर येथील संस्थेनी मदत केलेली आहे. ह्या पद्धतीमध्ये माशांना इंड्यूस ब्रीडिंगसाठी लागणारे इंजेक्शन देऊन त्याचं बीज उत्पादन करणं महाराष्ट्रातही शक्य होणार आहे. त्याचबरोबर कोळी माशाच्या जास्त घनतेच्या शेतीसाठी ह्या माशाचं खाद्य व्यवस्थापन, त्याच पद्धतीनं ह्या माशाच्या संगोपनासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या क्वालिटीचं व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या माशाची शेती करताना त्याचं अर्थशास्त्र, ह्या विविध गोष्टींचा प्रयोग आम्ही गेल्या वर्षभरामध्ये पाबळ येथे करत आहोत. ह्या सर्व प्रयोगातून कोळी माशाचं संगोपन ॲक्वापॉनिक्स किंवा RAS किंवा बायोफ्लोकसारख्या जास्त घनतेच्या शेतीमध्ये करणं शक्य आहे असं दिसून आलेलं आहे. ह्या माशाच्या संगोपनाचं प्रशिक्षण आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.